वेलकम व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जे आहे या वर्षी जे आहे शिक्षक भरतीमध्ये टफ कॉम्पिटिशन राहणार आहे विद्यार्थ्यांमध्ये जे आहेत किंवा जे टेट धारक आहेत त्यांच्यामध्ये कारण काय काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित पाहिजे आणि त्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तुम्हाला व्यवस्थित म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघणं आवश्यक आहे आणि तुम्हाला समजणं सुद्धा आवश्यक आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजतो किती आता मला तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचंय कोणकोणत्या गोष्टी आहेत जेणेकरून जे आहे तुमच्या मनामध्ये जी भीती आहे ती निघून जाईल आणि कॉम्पिटिशन कसं आहे ते सुद्धा करणार आहे तुम्हाला व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडचे जे नोटिफिकेशन बेल तर ऑल ओवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही तर सगळे दागोदर बघा दहा मुद्दे आहे आणि दहा मुद्द्याच्या आधार जे आहे तर आपण बघूया की यावर्षी कॉम्पिटिशन कसं राहणार आहे शिक्षक भरतीमध्ये पहिला जे पहिला जो मुद्दा आहे तो आहे ज्यांचा स्कोअर शंभर आहे समजा शंभर किंवा शंभरच्या वर स्कोर आहे तर असे विद्यार्थी जे जवळपास सदोतीस हजार काहीतरी विद्यार्थी आहेत तर एक्झॅक्टली जर फिगर आऊट केला आपण तर तीस हजाराच्या आसपास म्हणजे तीस हजार पदांसाठी शिक्षक भरती होणार आहे आणि तीस हजाराच्या आसपासच जे आहे तर शंभरच्या वर विद्यार्थ्यांची संख्या आहे मग शंभर मार्क्स असणारा जो विद्यार्थी आहे कदाचित जर तुम्ही शंभर तुम्हाला शंभर मार्क्स आहे किंवा शंभरपेक्षा जास्त आहे त्यावेळेस तुम्ही सेम झोनमध्ये आहात असं तुम्ही स्वतःला समजू शकता तुम्हाला जिल्हा परिषदची नोकरी जी आहे ती लागू शकते जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका किंवा मंडळ कोणत्याही खाजगी संस्थेमध्ये सुद्धा जी आहे तुमची नोकरी जी आहे लागू शकते तुम्हाला दुसरी जी गोष्ट आहे ती आहे माध्यम यावर्षी माध्यमाचा सुद्धा खूप मोठा असर होणार आहे शिक्षक भरतीवर प्रकारे आता माध्यम तीन प्रकारचे आहेत एक मराठी माध्यम उर्दू माध्यम आणि इंग्लिश मीडियम तर इथे उर्दू मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की उर्दू मीडियमचे यावर्षी दोन तीन हजाराच्या आसपास जे आहेत जागा जा 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 निघू शकतात उर्दू मीडियमचे जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत किंवा ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांची संख्या सुद्धा कमी आहे त्याच्यामुळे उर्दू मिडियममध्ये जे आहे किंवा उर्दू मिडियमवाल्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे आनंदाची बाब आहे जर तुमचं वर्ग सहा ते आठसाठी किंवा वर्ग एक ते पाचसाठी जर तुम्ही इलिजिबल आहात तर त्यावेळेस तुमचं स्कोर जो आहे थोडा कमी जरी असला तरी सुद्धा तुमचे चान्सेस जे लागण्याचे चान्सेस खूप आहेत दुसरी गोष्ट आहे ती आहे मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आता मराठी मिडियमचे विद्यार्थी जे आहेत वर्ग एक पासून तर वर्ग बारावीपर्यंत कोणत्याही वर्गासाठी तुम्ही जर एलिजिबल आहात आणि तुमचं माध्यम जर मराठी आहे मराठी मिडियमसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण की मराठी मिडियमसाठी जे आहेत जागा जास्त असणार आहेत उर्दू मिडियमच्या जागा थोडं कमी असतात पण मराठी मिडीयमचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी वर्ग एक ते पाचसाठी वर्ग सहा ते आठसाठी जागा भरपूर असतात त्याच्यामुळे जिल्हा परिषदमध्ये जे आहे तुम्हाला वाव चांगला आहे पण इथे इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना इथे यावर्षी जर आपण त्यांचा जर मार्क्स बघितले त्यांचा जर स्कोअर बघितला तर इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा चांगला आहे बेटर स्कोर आहे आणि स्कोर सोबत जे आहे त्या कंपेरिजनमध्ये इंग्लिश मिडियमच्या जेवढ्या जागा यायला पाहिजे तेवढ्या जागा येत नाही त्याच्यामुळे इथे इंग्लिश मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं कॉम्पिटिशन चांगलं राहणार आहे नंतर आहे मुद्दा क्रमांक तीन जिल्हा परिषद वर्ग एक ते आठ साठी किती जागा येऊ शकतात आता मागच्या वेळेस जवळपास बारा तेरा हजार पदांसाठी भरती झाली होती त्यामध्ये जवळपास वर्ग एक ते पाच साठी पाच सहा हजार जागा आल्या होत्या आसपास जवळपास नंतर वर्ग सहा ते आठ साठी पाच हजार जागा होत्या आणि दोन तीन हजार जागा ज्या आहेत किंवा एक दीड हजार जागा ज्या आहेत त्या ऑदरसाठी म्हणजे वर्ग नऊ ते दहा आणि अकरावी बारावीसाठी होत्या बरोबर तर इथे प्राथमिकसाठी जर पाच सहा हजार जागा आल्या उच्च प्राथमिकसाठी ज्या आहे पाच हजार जागा आल्या आणि वर जर समजा दोन किंवा तीन हजार जागा आल्या किंवा दीड दोन हजार जागा आल्या वर्ग नऊ किंवा वर्ग नऊ ते दहावी किंवा वर्ग अकरावी बारावीसाठी तर इथे आता बघा यावर्षी बारा हजार पदांसाठी भरती होणार नाही तीस हजार पदांसाठी भरती होणार आहे म्हणजे प्राथमिकचा जो आकडा आहे जिथे पाच सहा हजार पद संख्या भरल्या गेली होती आता यावर्षी जी आहे तर ती डायरेक्ट बारा हजारावर जाणार आहे म्हणजे वर्ग एक ते पाचसाठी जे आहे तर बारा हजार पदांसाठी येऊ शकते जाहिरात नंबर दोन जे आहे वर्ग सहा ते आठ साठी जिथे पाच हजार जागा होती यावर्षी कमीत कमी नियर अबाउट आठ ते दहा हजार जागा येण्याची शक्यता आहे वर्ग सहा ते आठ साठी मग तुम्ही स्वतःला सेफ आहात किंवा नाही ते समजू शकता तुम्ही आता नंतर जे आहे तीन चार हजार जागा ज्या आहेत त्या, त्या वर्ग नऊ ते दहासाठी आणि अकराव्या बारासाठी येऊ शकतात आणि दोन तीन हजार जागा ज्या आहेत त्या बाकीच्या ज्या संस्था आहेत ज्या विदाउट इंटरव्ह्यू किंवा विथ इंटरव्यू जागा घेतात त्यांच्या येण्याची शक्यता जास्त आहे मुद्दा क्रमांक चार मुद्दा असा आहे जे विद्यार्थी टीईटी पेपर क्रमांक एक आणि जे विद्यार्थी टीईटी पेपर क्रमांक दोन दोन्ही पेपर पास आहेत त्यांचं जे आहे तर यावर्षी चांदी चांदी आहे कशी कारण की जे विद्यार्थी दोन्ही टीईटी पेपर पास आहेत त्यांना जे आहे वर्ग एक ते पाच आणि वर्ग सहा ते आठ सगळ्या जाग्यांसाठी जे जा आहेत प्रिफरन्स देता येणार आहे आणि विशेष म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल सोबत सोबत पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्यावेळेस तुम्हाला वर्ग एक पासून तर वर्ग बारावीपर्यंत तुम्हाला प्रिफरन्स देता येणार आहे त्याच्यामुळे तुमचं जे आहे तुम्हाला संधी जास्त आहे आणि विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा टी पेपर एक आहे त्यांच्यासाठी वर्ग एक ते पाच ज्यांचा टी पेपर दोन आहे त्यांच्यासाठी वर्ग सहा ते आठ आता इथे एक गोष्ट आहे पण जर समजा तुम्ही त्यातल्या त्यात टीईटी पेपर दोन्ही उत्तीर्ण आहात आणि तुम्ही डीएड धारक आहात त्यावेळेस तुम्हाला सुवर्ण संधी आहे कारण की वर्ग एक ते पाससाठी डी एड धारक एलिजिबल असणार आहे आणि वर्ग जर तुम्ही बी एड धारक आहात आणि तुमच्या दोन्ही टीटी पेप पेपर पास आहात तर त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या पेपरचा फायदा होऊ शकतो वर्ग सहा ते आठ साठी टी पेपर क्रमांक दोनचा पण टी टी पेपर क्रमांक एकचा कधी फायदा होईल ज्यावेळेस ब्रिस्ट कोर्सचा निकाल जो आहे तो तुमच्या बाजूने येईल बी एडच्या बाजूने जर आला तर सध्या तरी डी एडवाले जे आहेत त्यांना चांगली संधी आहे आणि बी एडवाल्यांचं फिफ्टी फिफ्टी असं म्हणू शकतो आपण कारण की तुम्हाला वर्ग ते पाचला पण संधी मिळणार आहे कदाचित मिळू शकते आणि सहा ते आठला सुद्धा संधी मिळू शकते ठीक आहे आता मुद्दा क्रमांक पाच मुद्दा क्रमांक पाच असा आहे जे विद्यार्थी आता असे विद्यार्थी डेंजर झोनमध्ये आहे कोणते बघा जे विद्यार्थी टी टीचा कोणताही पेपर पास नाही आहेत नंतर ओपन कॅटेगरीमध्ये येतात विशेषत मध्ये येतात किंवा एस सी कॅटेगरीमध्ये येतात आणि तुमचा स्कोअर जो आहे तो थोडा जास्त जरी असला तरीसुद्धा तुम्हाला जे आहे तर कॉम्पिटिशन खूप करणं आहे उदाहरणार्थ तुम्हाला माहित नसेल वर्ग एक ते पाचसाठी वर्ग सहा ते आठ साठी टी ई टी कंपल्सरी लागते आणि वर्ग नऊ ते दहासाठी टी टी लागत नाही आणि वर्ग अकरावी बारीस साठी सुद्धा टी टी लागत नाही पण यावर्षी जास्तीत जास्त उमेदवार अशी आहे की ज्यांना मार्क्स जे आहेत खूप आहेत म्हणजे तुम्ही असं नाही समजायचं की शंभरच्या वर किंवा एकशे दहा एकशे वीसच्या वर विद्यार्थीच नाही आहेत विद्यार्थी खूप आहेत वर्ग नऊ ते दहासाठी आणि वर्ग अकरावे बारासाठी यावर्षी हायर कॉम्पिटिशन राहणार आहे सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन वर्ग नऊ ते दहासाठी राहणार आहे आणि नंतर जे आहे वर्ग अकरावे साठी सुद्धा जे आहे हाय कॉम्पिटिशन असणार आहे यावर्षी आणि ते सुद्धा विशेष म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूच्या जागेसाठी जिथे इंटरव्ह्यू घेणार नाही डायरेक्ट तुमच्या टेटच्या स्कोरवर तुमची निवड होणार आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी जे आहे जर तुमचा स्कोर खूप बेटर आहे तर त्यावेळेस तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार किंवा चांगली संधी आहे मुद्दा क्रमांक सहा मुद्दा क्रमांक सहा असा आहे की या वर्षी ज्या संस्था असतात जिथे विदाऊट इंटरव्ह्यू जागा भरल्या जातात अशा संस्था किती असणार आहे आणि त्या किती संस्था पवित्र पोर्टलला स्वतःच्या जाहिराती देणार आहेत जेणेकरून जे आहे वर्ग नऊ ते दहासाठी आणि वर्ग अकरावी बारासाठी जो कट ऑफ जो आहे तो ठरू शकतो जास्तीत जास्त जर जागा आल्या तर विद्यार्थ्यांना समाधान आहे त्याचं किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी लागू शकतात कट ऑफ कमी येऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना समाधानाची बाब एक म्हणजे ज्यांचा स्कोर थोडा तळ्यात मिळत आहे म्हणजे उदाहरणार्थ समजा एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीसच्या आसपास आहे तर त्यांना जे वाटतं की आपलं वर्ग नऊ ते दहासाठी किंवा अकरावी बारासाठी काम होईल का तर त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा जे आहे तर ते सुद्धा शिक्षक भरतीमध्ये लागू शकतात मुद्दा क्रमांक सात सहा ते आठसाठी सहा ते आठसाठी रियालिटी काय रियालिटी अशी आहे सामाजिक शास्त्र ज्यांचं आहे म्हणजे टी टी पेपर क्रमांक दोन तो सुद्धा सामाजिक शास्त्रामध्ये उत्तीर्ण केलेला असेल तुम्ही तर त्यावेळेस सामाजिक शास्त्राच्या जागा ज्या आहेत त्या कमी येतात तुम्हालाही माहीत आहे आणि जर समजा तुमचा टी टी पेपर क्रमांक दोन आहे आणि मॅथ आणि सायन्समध्ये आहे आणि तर तुम्हाला एक गोष्ट विशेष आहे की तुम्हाला जागा जे आहे ते जास्त येणार आहे कारण की मॅथ आणि सायन्सच्या जागा खूप रिक्त होत्या मागच्या वेळेस तर यावेळेस मॅथ आणि सायन्सची जागा जास्त येणार आहे सामाजिक शास्त्रासाठी जागा कमी येणार आहे पण विद्यार्थीसुद्धा कमी आहे मग इथे दोन्ही सामाजिक शास्त्रामध्ये थोडीफार कॉम्पिटिशन पाहायला मिळू शकते आणि मॅथ आणि सायन्समध्ये असं नका समजू तुम्ही की मॅथ आणि सायन्समध्ये सुद्धा कॉम्पिटिशन नाही आहे मॅथ आणि सायन्समध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे कारण जर तुम्ही रेशिओ बघितला असेल तर शंभरच्या वर असे जवळपास म्हणजे तीन टक्क्यापैकी टू थर्ड मेजॉरिटी जी आहे टू थर्ड मेजॉरिटी म्हणजे तीन टक्के भाग आहे त्यातला दोन टक्के भाग जो आहे जवळपास सायन्सचे विद्यार्थी आहेत वर एकशे दहा एकशे पंधरावाले जे आहेत सगळे सगळे सायन्सवाले विद्यार्थी जास्तीत जास्त आहेत आणि त्याच्या खाली जे आहेत एक टक्का म्हणजे वन थर्ड पर्सेंट जे विद्यार्थी आहेत ते कोणते आहेत ते, ते विद्यार्थी आहेत डी एड किंवा बी एडवाले पण त्यांचं आर्ट आहे किंवा दुसरं एखादं स्ट्रीम आहे सायन्स नाही आहे तर त्यावेळेस इथेसुद्धा कॉम्पिटिशन चांगली आहे मुद्दा क्रमांक आठ वर्ग एक ते पाच साठी डीएड धारकांना खतरनाक संधी आहे धारकांना जे आहे वर्ग एक ते पाच वर्ग सहा ते आठ जर तुम्ही पेपर दोन्ही पास आहात तर वर्ग एक ते पाचसाठी जास्त जागा येणार आहेत त्याच्यामुळे चांगला आहे बीएड धारक जे आहेत त्यांना मात्र बिचकोर्टच्या निकालाची वाट बघावी लागणार आहे तरी सुद्धा जागा जे आहेत मी जसं अगोदर सांगितलंय जागा ज्या आहेत यावर्षी बारा ते तेरा हजारच्या आसपास जे आहेत जागा येऊ शकतात जर तीस हजार पदांची शिक्षक भरती झाली तर आता जे आहे तीस हजार पदांची शिक्षक भरती होणार आहे चिंता करू नका तीस हजार पद भरती जी आहे एनी हाऊ कंडिशनमध्ये होणार आहे आता मुद्दा क्रमांक नऊ जे असे विद्यार्थी ज्यांच्याजवळ काय काय गोष्टी आहे पण हो ते शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट नाही होऊ शकणार आहे त्याच्यामुळं बाकीच्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे कसा बघा आता ज्यांच्याजवळ व्यवस्थित डॉक्युमेंट नाहीये एक नंबर दोन टी टी फ्रॉड लिस्टमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे ते विद्यार्थी नंबर तीन जे सध्या नोकरीवर आहे आणि त्यांना असं वाटलं होतं की आपण जे आहे आपल्याला वरच्या श्रेणीवर किंवा वरच्या पदावर नियुक्त होण्यासाठी जे आहे त्याने टेट परीक्षा परत दिली होती असे विद्यार्थी नंतर डी एड आणि बी एड एपीएड वाले ते तर शिक्षक भरतीमधून बाहेरच होणार आहेत नंतर डॉक्युमेंट्स किंवा फॉर्म फिलिंग प्रोसेसमध्ये जर मिस्टेक झालेले असतील तर असे काही विद्यार्थी ज्यांचव डॉक्युमेंट सुद्धा इनवॅलिड आहे एकतीस तारखेनंतरच डॉक्युमेंट आहे खूप सारे असे विद्यार्थी आहेत ज्यांचे जो कागदपत्र जे आहे ते व्यवस्थित नाही आहे किंवा त्यांचं एज्युकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन पर्सनल इन्फॉर्मेशन जे आहे त्याच्यामध्ये मिसमॅच झालेलं आहे तर असे विद्यार विद्यार्थी बाहेर पडणार आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना ऑटोमॅटिकली तिथे जे आहे संधी मिळणार आहे आता अशा विद्यार्थ्यांनी जे आहे तर फक्त जर समजा उदाहरणार्थ काही विद्यार्थी नोकरीवर आहे काही विद्यार्थ्यांचा जो डॉक्युमेंट्स व्यवस्थित नाही आहे किंवा काही विद्यार्थी ऍपेअर आहे तर अशा विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स जनरेट करायला नको किंवा प्रिफरन्स द्यायला नको जेणेकरून जे तुमची निवड होईल निवड झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीच जासाल नंतर तुमची जी नियुक्ती रद्द होईल त्यावेळेस ती जागा जी आहे ती व्हॅकंट राहील अशा वेळेस जे आहे तर तुम्ही पवित्र पोर्टलला प्रिफरन्स कदाचित देऊ नये जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही जर डी एड ॲपेअर किंवा बी एडला ॲपेअर असाल तर आणि मुद्दा क्रमांक दहा असा आहे आरक्षण ज्यांना आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुमच्यासाठी जे आहे कट ऑफ जो आहे तो पाच दहा मार्क्सांना खाली येणार आहे म्हणजे आता जर समजा काही विद्यार्थ्यांनी आरक्षण घेतलेलं असेल महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त भूकंपग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड डिझेबल्ड किंवा वेगवेगळे गुण माजी सैनिक तर हे जे आरक्षण आहे आरक्षणामध्ये सुद्धा जे आहे उमेदवारांना यावर्षी स्पेशल जे आहे त्या तुमचा कोटा असतो त्या कोट्यामधूनच जागा भरल्या जातात त्याच्यामुळे त्यांना सुद्धा जास्त संधी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी आहे शंभरच्या खाली आहे ऐंशी नव्वद शंभर यांचा सुद्धा जे आहे शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणार आहे कारण वर्ष जे विद्यार्थी आहे जिथे जागा व्हॅकंट राहणार जिथे विद्यार्थी मिळणार आहे ज्या ज्या विषयाचे उदाहरणार्थ समजा तुमचं आरक्षण आहे तुम्हाला मार्क्स कमी आहे पण तुमच्या आरक्षणाचा वरचा उमेदवार मिळालाच नाही त्यावेळेस तुमची निवड होऊ शकते दुसरी गोष्ट तुम्ही टी टीचे दोन्ही पेपर पास आहात तुमचा मार्क्स थोडा नव्वद किंवा पंच्याण्णव आहे तरी सुद्धा जे आहे वर्ग एक ते पाच साठी जागा जर जास्त आल्या तर त्यावेळेस वरचे विद्यार्थी ज्यांच्याजवळ टी टी पेपर पास नाही आहे त्यांना अप्लाय करता येत नाही त्यावेळेस तुमचा नंबर सुद्धा तिथे लागू शकतो तिसरा जो मुद्दा आहे तो आहे ज्यांच्याजवळ डॉक्युमेंट्स व्हॅलिड नाही आहे किंवा ज्यांनी जे आहे प्रिफरन्स देणारच नाहीत काही विद्यार्थी काही विद्यार्थी जे आहेत तर प्रिफरन्स देणार आहेत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या समजा उदाहरणार्थ मार्क्स जास्त आहेत पण त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचं म्हणजे उदाहरणार्थ ते ओपन कॅटेगरीमध्ये येतात किंवा कोणत्या ना कोणत्या कास्टमध्ये येतात पण जर तुम्ही स्पेशल एखाद्या कास्टमध्ये येत असाल एन टी सी एन टी बी एस बी सी किंवा मग ई डब्ल्यू एस वेगवेगळ्या कास्टमध्ये येत आहे तुम्ही आणि त्या कास्टमध्ये जागा कमी येतात पण विद्यार्थीसुद्धा कमी आहे एस सी एस टी कॅटेगरीमध्ये किंवा एस टी पेसामध्ये तर त्यावेळेस कट ऑफ जो आहे तो शंभरच्या खाली येणार आहे आता हे सगळे मुद्दे होते शिक्षक भरतीच्या संदर्भात आय होप तुम्हाला ही माहिती जी आहे ती आवडली असेल कारण की या माहितीनुसार असं कळतंय की यावर्षी जे आहे कॉम्पिटिशन जे आहे टफ होणार आहे शिक्षक भरती जी आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन टफ आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे कोणता उमेदवार बाजी मारेल यावर्षी ते सांगता येणार नाही हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरी सुद्धा तुम्हाला आता जे आहे गेस आला असेल की आपण जे आहे कुठे आहोत आणि आपण शिक्षक मदतीमध्ये लागणार आहोत किंवा नाही तुम्हाला काय वाटते या व्हिडिओ बद्दल तुमची जे राय आहे किंवा तुमचा जो मत आहे तुम्ही कमेंट कमेंट बॉक्समध्ये सुचू शकता आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटचे नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच माझे एक नवीन चॅनल डिस्क्रिप्शन लिंक आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय